कल्याणी नगरच्या अपघात प्रकरणी अग्रवाल दाम्पत्याला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलेला आहे. या संदर्भात सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत या तपासात न्यायाधीशांनी काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया. तर आज अग्रवाल दाम्पत्याला पुणे अपघात प्रकरणी कोर्टात हजर करण्यात आलेला आहे, सुट्टीकालीन कोर्टात हजर करण्यात आलेला आहे. शिवानी अग्रवाल, ज्या अल्पवयीन आरोपीची आई आहेत, त्याला तिलासुद्धा अटक करण्यात आलेली होती. मुलाचं ब्लड सॅम्पल बदलण्यात आलेलं होतं आणि जे ब्लड सॅम्पल देण्यात आलं ते आपलं होतं ह्याची कबुली त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. तर ज्यावेळेला अपघात झाला त्यावेळेला गाडी हा मुलगाच, आपला मुलगाच चालवत होता, म्हणजे अल्पवयीन आरोपीच चालवत होता अशी कबुलीसुद्धा त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आज पुणे सुट्टीकालीन कोर्टात या दाम्पत्याला हजर करण्यात आलेल्या आहे. सध्या या ठिकाणी सुनावणी सुरू आहे. आता नेमकं काय होत आहे, पोलीस कोठडी ही मागितली जाऊ शकते पोलिसांकडून, मात्र कोर्टात युक्तिवादानंतर सुनावणीनंतर कोठडी, पोलीस कोठडी सुनावली जाते की न्यायालयीन कोठडी दिली जाते याकडे लक्ष असेल.